आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी आज दुपारी 3 वाजता घेणार आहेत, कारण सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते आणि राहुल नार्वेकरांनी दिल्लीमध्ये कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती मिळते आणि या केसमध्ये केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून काम करायचं आहे आणि याची आठवण सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीमध्ये करून दिली होती, त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर 14 सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती आणि या सुनावणीत दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंनी या ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांच्या देवाणघेवणीसाठी एका आठवड्याचा कालावधी दिला होता आणि त्यानंतर 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं. या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय असे खडे बोल न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना सुनावले आणि त्यानंतर नार्वेकरांनी दिल्ली गाठून सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवली आहे.